गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? मस्त ना? तर आजच्या दिवसाच्या सर्वांना, म्हणजे आजच्या भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज भोगी आहे, तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना भोगी? आणि भोगीला काय करायचं असतं? सगळ्यात पहिले केस धुवायचे असतात. धुतले? ज्यांनी पण आज केस धुतले नाहीयेत तर असं म्हणतात की भोगीला जर आपण केस धुतले नाही तर आपण वर्षभर रोगी राहतो. म्हणजे आपण आजारी पडतो वर्षभर असं म्हणतात. म्हणजे असे आपले जे जुने माणसं आहेत ते सांगतात. आई पण सांगायची केस धुतले नाही तर धुवा भोगीला. तर ज्यांनी पण केस धुतले नाहीयेत, वेळ आहे, धुवून टाका आजच्या दिवशी. तर असं काय काय आहे भोगीचं? आता निष्ठाजी पण झाली आहे तयारी, मदत केली आहे. आज आमच्याकडे बघा कशी मस्त ग्रीनरी झाली आहे. पापा साऱ्या भाज्या मस्त, खूप छान. मी आज तुम्हाला भोगीची भाजी दाखवणार आहे. भोगी, तुम्हाला माहितीये भोगी हा सण का साजरा केला जातो? का माहितीये? कारण आता उद्या आहे संक्रांत, ठीक आहे. तर संक्रांतला कसं असतं की नवीन नवीन भाज्या, फळभाज्या तुम्ही बघता आता मार्केटमध्ये खूप भाज्या येतात. सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात, जेवढ्या भाज्या आहेत ना तेवढ्या सगळ्या भाज्या येतात. गाजर म्हणा, सगळं सगळं. तर आपण जिथून जे पिकतं, जमिनीतून हे सगळं पिकतं, तर त्या धरणी मातेला, भूमातेला नैवेद्य दाखवायचा असतो. जे पीक येतं आता नवीन पहिलं हे, तर ते भूमातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. म्हणून त्याला म्हणतात, त्याला जो भोग चढवतात, धरणी मातेला जो भोग चढवतात, त्याच्यामुळे ह्याला म्हणतात भोगी. ओके, कळलं? म्हणून आज ही मिक्स भाजी असते ती नैवेद्य दाखवायचा असतो आणि ती आपण पण खायची असते. कशा सोबत? भाकरी, ज्वारी बाजरीची किंवा काही ह्याच्यामध्ये फक्त बाजरीची भाकरी, त्याला तीळ लावतात छान आणि त्या भाकरी सोबत ही भाजी खातात. तर मी तुम्हाला आता दाखवते, म्हणून मी आज व्हिडिओ लवकर करते की तुम्हाला भाजी बनवता येईल. तुम्ही जर नसेल बनवली तर संध्याकाळी पण बनवू शकता. तर नक्की बनवा भोगीची भाजी. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. चलो बघा भोगीच्या भाजीला काय काय भाज्या लागतात. तर हे तूर आहे, तूर मिळते. तूर तुम्ही जर भाजीवाल्याला सांगितलं ना तर भरपूर जणांना माहीत पण असेल ही तूर बोलतात तिला. हे तुरीचे दाणे असतात. तर हे जे आपले ब्राऊन चणे आहेत, त्यानंतर वाटाणा आपला जो असतो रेग्युलर आपण भाजीसाठी वापरतो तो वाटाणा, त्यानंतर ही पापडी असते, पापडीची भाजी, त्यानंतर घेवडा. पापडी आणि घेवडा वेगवेगळा असतो. खूप जणांना असं वाटतं पापडी म्हणजेच घेवडा, घेवडा म्हणजेच पापडी. घेवड्यामध्ये बघा अशा बिया असतात घेवड्याच्या, आणि पापडी वेगळी असते. पापडीच्या बिया वेगळ्या असतात, पापडीमध्ये एकदम फ्लॅट बिया असतात. आता याच्यामध्ये घेतलेत हे ओले शेंगदाणे. शेंगदाणे मी दुसरे नाही घालणार, हे ओले शेंगदाणेच टाकणार याच्यामध्ये. तर अशा या कडधान्याच्या थोड्याफार भाज्या आहेत. त्यानंतर सेकंड स्टेजला येतील आपल्या हे वांगं. गाजर थोडंसंच घेतलं आहे कारण गाजरने खूप गोड चव येते. त्यानंतर शेंग घेतले एक, आणि बटाटा. हे मी चिरून नाही घेतलं आहे कारण हे चिरून ठेवलं ना तर काळं पडतं, तर आयत्या वेळेलाच चिरायचं. त्यानंतर मग आपल्या पालेभाज्या. इथे मी घेतला आहे लाल माठ. ऑप्शन आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर घेतलाय पालक आणि घेतले कांद्याची पात. आणि फोडणीसाठी मी घेतलं इथे कांदा चिरून घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय. त्यानंतर याच्यामध्ये वाटण बनवलंय, एक मिनटं थांबा. त्यानंतर इथे हे वाटण थोडंसं घेतलंय, जे आपण खोबरं आणि कांदा असतो ना त्याचं वाटण जे बनवतो भाजून, ते थोडंसं वाटण घेतलंय. आणि ही आहे आपली आलं लसूणची पेस्ट. आणि बाकी मसाले वगैरे तर मी तुम्हाला फोडणी देतानाच दाखवते. चला, तर आता पॅनमध्ये तेल तापत ठेवलंय. 5-6 चमचे तेल घेतले, जरा जास्त घेतले. भाजी जरा, काही जण ही भाजी सुकी बनवतात
आज मी जरा ओली भाजी बनवणार आहे, म्हणजे भाकरी सोबत कशी खायला पण छान लागेल मस्त. तर आता तेल थोडस तापलं ना की यामध्ये पहिलं आपण घालायचं. आता तेल तापू द्या, थोडस तेल तापलं पाहिजे. तर याच्यामध्ये तेल तापत आलंय. आता यात मी थोडं जिरं टाकते आणि मोहरी टाकायची. नॉर्मली सगळ्याच भाज्यांना आपण जिरं मोहरी टाकत नाही, पण या भाजीला आपण टाकायची आहे, कारण आपण याच्यामध्ये सगळं टाकणार आहे जे जे आपण रेग्युलर वापरतो, भाज्या म्हणा काही म्हणा. तर आता जिरं मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालायचं आहे आपला कांदा. कांद्याला थोडस ब्राऊन होऊ द्यायचंय, लगेच टाकायचं नाहीये काही. कांदा थोडस झालाय आता आपला ब्राउनिश. आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट घालते, थोडी जास्त घालते पेस्ट, भाजीला आपल्याला लागली पाहिजे. आणि हे जे वाटण बनवलेलं होतं ते पण यामध्ये घालते. वाटण माझ्याकडे थोडंच होतं, तुम्ही जास्त वाटण असेल बनवलं तरी चालेल. समजा तुम्हाला खूप अशी ग्रेव्ही भाजी हवी असेल तर वाटण जास्त घाला, मग भाजी अशी ग्रेव्ही छान, रस्सा भाजी छान होईल त्याची. म्हणून मी आज अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्त टाकते, वाटण कमी आहे म्हणून. हे वाटण छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण, जे आहे ते छान होईल. याच्यामध्ये टाकले मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे काश्मीरी मिर्च पावडर, त्यानंतर हा घरचा तिखट मसाला आहे तो 2 चमचे टाकते, आणि गरम मसाला आहे, गरम मसाला 1 चम्मच टाकला. तर सध्या मी हे एवढेच टाकते, नंतर अजून मसाले एक्स्ट्रा नंतर जे आहेत ते नंतर घालणार आहे. तुम्हाला माहिती आहे मसाले घातल्यानंतर भाजी ही जे वाटण आपण भाजतो ना ते लवकर भाजलं जातं आणि लवकर तेल सुटतं वाटणाला. मसाले भाजून घ्यायचे असे छान, वाटणारं छान तेल सुटतंय मस्त मसाल्याला. असं तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण जो टोमॅटो आहे तो घालून घेऊ. भाज्या घालणार आहे तर भाज्यांसोबत पण तो टोमॅटो शिजून जाईल याच्यामध्ये. टोमॅटो असा आपल्याला आता एक्स्ट्रा शिजवायची गरज नाही लागणार, कारण भाज्या भरपूर आहेत. आता ह्या ज्या भाज्या आहेत या थोड्या शिजायला जरा वेळ लागतो, त्या भाज्या मी पहिल्या ऍड करते याच्यामध्ये. म्हणजे भाजी आता अर्ध्या भाज्या पटकन शिजून जातील आणि अर्ध्या भाज्या शिजणार नाही, म्हणून त्या भाज्या मी धुवून घेतल्या आहेत स्वच्छ व्यवस्थित. हे भाजी मिक्स करून घेऊ आपण याच्यामध्ये. यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार, म्हणजे पाण्यामध्ये भाज्या शिजतील. खूप जास्त पाणी नाही घालायचं. त्याला मी झाकण लावून ठेवते. तर 5 मिनिटं या भाज्या पहिले शिजू द्यायच्या, तोपर्यंत मी हे जे आता बटाटा वांगं हे आहे हे चिरून घेते, आणि यानंतर या भाज्या थोड्याशा शिजल्या की मी हे त्यामध्ये घालू. किती मस्त तरी आले भाजीला. आता ह्या ज्या भाज्या आहेत ना सेकंड स्टेज, तर ह्या भाज्या टाकायच्या, वांगं बटाटा शेंग आणि गाजर. तर हे सगळं घातलं आता, कारण जशा हळूहळू भाज्या शिजतील ना तशा तशा भाज्या टाकायच्या. सगळ्या भाज्या एकदम टाकल्या ना तर मग भरपूर भाज्या कच्च्या राहून जातील, म्हणून हे असं एक एक भाजी टाकून मी, म्हणजे थोड्या थोड्या भाज्या टाकून मी शिजवून घेते. आणि ज्या पालेभाज्या आहेत त्या सगळ्यात शेवटी टाकणार, कारण त्या लगेच शिजतात. तर आता ह्या पण आपण शिजवून घेऊ. थोडंसं परत गरम पाणी टाकते भाजी शिजण्यापुरतं.
आणि हे परत शिजू देते. त्याला परत झाकण लावून देते. तर आपण चेक करूया आपली भाजी कशी झाली आहे. कशी दिसते भाजी? मस्त टेस्टी ना. आता भाजीमध्ये मी थोडीशी जिरा पावडर टाकणार आहे. तुमच्याकडे धने पावडर पण असेल तर धने पावडर पण टाकू शकता. थोडीशी जिरा पावडर टाकते आणि मग अशी तिखट पण मी कमी टाकलं होतं थोडं. आता थोडंसं तिखट मसाला पण टाकते याच्यामध्ये. आणि यामध्ये घालूया थोडंसं गरम पाणी. गरम पाण्याने बघा भाजीला कशी छान तरी येते. मस्त त्याचे शिजल्या भाज्या तरच त्या छान लागतील खायला. नाहीतर मग त्या कच्च्या कच्च्या राहिल्या तर बरोबर नाही लागणार. म्हणून भाज्या शिजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आता ह्यामध्ये ज्या पालेभाज्या आपण घेतलेल्या आहेत ही भाजी मी चिरलेली नाही आहे ही, कारण ती लगेच नरम होऊन जाईल. तर ह्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून देऊ. कांद्याची पात घातली आहे. पालक घेतला आहे मी. तुम्ही मेथी पण घेऊ शकता. समजा तुम्हाला लाल माठ नसेल घालायचा तुम्ही मेथी पण घेऊ शकता. भाज्या सगळ्या अशा घातल्या. या भाज्या काही लगेच सॉफ्ट होतील. त्याला एक सेकंड झाकण ठेवते म्हणजे लगेच नरम होतील त्या भाज्या वाफेने. ते थोडंसं वाफेने नरम होतं ना म्हणून झाकण लावून ठेवलं. आता मिक्स करून घेऊ. भरपूर जण हिरव्या भाज्या घालत नाही त्याच्यामध्ये, अशाच पण बनवतात. आपल्या चॉईसने तुम्हाला ज्या भाज्या आवडतात खायला, घरचे जे प्रिफर करतात तर त्या भाज्या तुम्ही घालू शकता. ज्या नाही आवडत त्या नका घालू. शक्यतो सर्व भाज्या घालायच्या भोगीच्या भाजीमध्ये. आपण मीठ टाकलं नाही आहे. आता सगळ्यात शेवटी मी चवीनुसार मीठ टाकते भाजीमध्ये. आता भाजीला छान मिक्स करू आणि आणखीन एक छान अशी मस्त उकळी येऊ देऊ भाजीला. ही जास्त ग्रेव्ही पण नाही आहे आणि जास्त सुकी पण नाही आहे भाजी. मीडियम कन्सिस्टन्सीची भाजी बनवली आहे मी. भाजीला आता झाकण ठेवू 5 मिनटं ठेवू, नंतर मग मी दाखवते तुम्हाला. तर भाजी शिजते. थोडंशी थोडा वेळ लागेल भाजी शिजायला. तर तोपर्यंत म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू. तर आता आज भोगी आहे तर भोगीच्या गोष्टी ज्या होत्या, भोगीला काय काय करायचं असतं काय नाही, तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर जे लास्ट टाईम मी पाकातले तिळाचे लाडू दाखवले होते तर काल मी बनवले आहेत बिना पाकाचे तिळाचे लाडू. जी रेसिपी मी या चॅनलवर शेअर करणार होती पण आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर म्हणून जो दुसरा चॅनल आहे मेघा कोळीज किचन म्हणून, तर त्या चॅनलवरती मी ती 5 मिनटात तुम्ही बिना पाकाचे तिळाचे लाडू, तिळगुळाचे लाडू कशाप्रकारे बनवू शकता ती रेसिपी मी शेअर केली आहे. तर म्हणजे शेअर करणार आहे आज. तर नक्की बघा. खूप छान झालेत लाडू. ज्यांना दात पण नसतील ना ते पण खाऊ शकतील. इतके सॉफ्ट आणि मस्त झालेत. आणि जे पाकातले तिळाचे लाडू आहेत जे बनवणार आहेत अजूनही, तर त्यांच्यासाठी एक टिप आहे की चिकीचा गूळ अर्धा आणि अर्धा आपला साधा गूळ आहे तो घ्यायचा आहे प्रमाण, अर्ध अर्ध प्रमाण घ्यायचं आहे. नाहीतर लाडू काय होतं तेवढ्यापुरते जरा सॉफ्ट लागतात पण नंतर थोडे कडक होतात. तर म्हणून अर्धा अर्धा घ्या, चिकीचा अर्धा आणि दुसरा अर्धा गूळ घ्या. तर आणखीन उद्या आहे संक्रांत. तर ॲडव्हान्समध्ये सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान तुम्हाला ही संक्रांत खूप छान आनंदाची, भरभराटीची आणि आरोग्याची जाओ हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि मला सांगायचं की उद्या सुगड पुजतात संक्रांतीला. ज्या पण सुवासिनी आहेत त्या सुगड पुजतात. ज्यांची पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची, तर त्या 5 जे लाल मडकी असतात तर ती पुजायची असतात आणि त्या सुवासिनींना ती मडकी द्यायची असतात. तर आणि नंतर आता मी तर पहिल्या 5 वर्ष ते केलं आणि त्याच्यानंतर आता एक काळं मडकं आणि एक लाल मडकं असं पुजते आणि ते देवाजवळ दाखवते, देवाजवळ ठेवते. तर उद्याचं मी तुम्हाला शेअर करेनच की मी कशाप्रकारे पूजा केली संक्रांतीची. तर चला बघूया भाजी आपली शिजली का.
तर अशी मस्त घमघमीत भाजी झाली आहे. भाजी छान शिजली आहे बघा, मस्त भाजी शिजली आहे. हळूहळू एक एक स्टेपने शिजवली ना तर अशी भाजी छान शिजते. आता फायनल एक गोष्ट, खूप महत्त्वाची गोष्ट याच्यात राहिली आहे, ती म्हणजे यामध्ये घालणार आहे थोडे तीळ. म्हणजे हे भाजलेले तीळ आहेत, हे थोडे तीळ भाजीमध्ये घालायचे. म्हणजे आपली भोगीची भाजी मस्त रेडी आहे. तर ही भाजी आपण खाऊ शकतो भाकरीसोबत, चपातीसोबत, पण आजच्या दिवशी ही भाकरीसोबतच खायची, ठीक आहे. तर चला मी तुम्हाला भाकरीसोबत भाजी सर्व करून दाखवते. भोगीची भाजी आणि बाजरीची मस्त तीळ लावलेली भाकरी रेडी आहे. त्याच्यासोबत तुम्ही मस्त घ्या कांदा, जे पाहिजे ते घ्या सलाडला, आणि अशी भाजी नक्की ट्राय करा. आज भोगी आहे, नक्की सर्वांनी ही भाजी बनवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.